नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक तीन साठवण पाण्याची या पाठाचा स्वाद्या अभ्यासूया थोडक्यात उत्तरे द्या एक पाणी कशासाठी साठवायचे उत्तर एक पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे दोन पाण्याचा मानवासह सर्व सजीव वापर करतात तीन आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पाऊस केवळ तीन ते चार महिनेच असतो चार पाणी साठून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवायचे दोन पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत उत्तर एक पारंपरिक पद्धतीत घरात म्हणजेच वाड्याबाहेरील अंगणात कमी घेराचे आड खणले जात असत दोन या आडांना वर्षभर पाणी असे आडात पोरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत तीन धरण कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवयी स्वतःला लावून घेईन किंवा पुढील काळजी घेईन एक अंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे दोन माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे तीन घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर एक पाण्याची गुणवत्ता घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय दोन सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी टाकाऊ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा उत्तर पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील एक घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे दोन परिसरात एखादा हुत किंवा विहीर किंवा तलाव बांधणे ई पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवयी स्वतःला लावून घेईन किंवा पुढील काळजी घेईन एक अंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे दोन माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे तीन घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे विद्यार्थ्यांनो आज आपण साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू